आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील पाचवे एक्झाम्पल पाहत आहोत. एक्झाम्पल आहे फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी. आपलं ए बी आणि बी सी ची लांबी काढायची विथ द हेल्प ऑफ द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर. या आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे काढायची. मग कशी काढणार आपण पाहा. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ही लांबी काढण्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत. मग पहा बरं आकृतीमध्ये इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ते. हा राईट अँगल दिलेला आहे. हे ए बी आणि बी सी कॉन्ग्रंट आहेत पाहिजे. चिन्ह दाखवलेले म्हणजे कॉन्ग्रंट आहेत, इक्वल दिस आहेत, त्यांची माप इक्वल आहेत. आणि ह्या ए सीचं माप दिलेलं आहे रोटेट दिलेलं आहे पहा. याच्या सहाय्याने आपल्या ए बी आणि बी सीचं माप काढायला लावलेले. मग काय केलंय पहा. ए बी इज इक्वल टू बी सी. रिझन लिहायचं इथं. रिझन काय आहे ए बी आणि बी सी इक्वल आहे तसं दिलेलंच आहे ना. दिलेलं आहे म्हणजे रिझन काय होणार आहे फक्त आपलं इव्हन. हे दिलेलं होतं. मग जर हे कॉन्ग्रंट असतील तर अँगल बी ए सी, बी ए सी हा अँगल किती असेल, ह्या अँगलचं माप किती असेल ना ते आपल्याला ओळखायचं आहे. इथे लिहायचं आहे ना. मग किती असेल त्या अँगलचं माप कसं काढणार आपण पहा बरं. हा कसला झालेला आहे तर राईट अँगल ट्रायंगल तर आहेच, त्याचबरोबर आयसोस्केल पण आहे. आयसोस्केल कसा, या दोन साईड कॉन्ग्रंट आहेत. मग आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर तो कसा असतो, 45-45-90 असतो. कारण इक्वल म्हणजे कॉन्ग्रंट बाजू समोरचा अँगल पण कॉन्ग्रंट असतो, म्हणजे हाय अँगल आणि हाय अँगल ह्या दोन्हींचंही माप समान असणार आहे. तर ह्या बाजू समोरचा हाय अँगल आहे, ह्या बाजू समोरचा हाय अँगल आहे, मग ह्या दोन्हींचं माप समान असणार आहे. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, त्यापैकी हा राईट अँगल मी 90 झाला, ह्या दोनची बेरीज 90 राहिली, 90 बेरीज आणि माप समान, म्हणजे दोन्हींची माप किती असणार आहेत, 45 असणार आहेत, 45 degrees असणार आहे. म्हणून आपण म्हटलंय अँगल बी ए सी इज इक्वल टू 45 degrees. ठीक आहे. मग आता हा झाला 45-45-90 ट्रायंगल. मग 45-45-90 ट्रायंगल जो असतो तेव्हा 45 समोरची बाजू कशी असते, 1/√2 × hypotenuse असते. मग ए बी इज इक्वल टू बी सी ह्याचं माप किती असणार आहे, तर 1/√2 AC एवढं माप असणार आहे. मी ए सीचं माप रूट एट लिहिलेलं आहे, हे 1/√2 आहे असं खाली लिहिलं पहा. इथं पण हे रूट एट म्हणजे 2√2. कसं, एट म्हणजेच काय तर 4 × 2, 4 × 2 = 8 असतं, आणि 4 स्क्वेअर रूट निघतं 2, 2, ते मग ते 2 वर्गमूळाच्या बाहेर काढलं, स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं आणि फक्त √2 ठेवलं आणि इकडे 1/√2 आहे असंच लिहिलं. आता काय होणार आहे, √2 ला √2 जाणार आहे. हा डिनॉमिनेटरला आहे, हा न्यूमिरेटरला आहे, एकमेकांना भाग जाईल आणि शिल्लक काय तिथं 1 राहील, × 2 राहील. 1 × 2 म्हणजेच किती, 2. हे आपलं आन्सर येणार आहे, जे आपलं ए बी आणि बी सी चं माप असणार आहे. पहा पहा आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 cm. म्हणजे एक स्क्वेअर आहे पहा, जसं डायगोनलचं माप दिलं आहे 10 cm, आपल्या साईडचं माप काढायचं आणि पेरिमीटर काढायचं. साईड मिळाले की आपण पेरिमीटर लगेच काढू शकतो, म्हणजे पहिल्यांदा आपण साईड काढू. मग कसे काढणार, यासाठी पहा एक आपण स्क्वेअर काढू. आता स्क्वेअर आपण काढतोय, हा समजा आपण स्क्वेअर दिलेला स्क्वेअर आहे ए बी सी डी. ठीक आहे. आता ते डायगोनलचं माप म्हणजे आपल्याला एक डायगोनल काढावं लागणार. समजा मी डायगोनल ए सी काढतो पहा, हा डायगोनल ए सी काढला, या डायगोनल ए सीचं माप दिलेलं आहे 10 cm. ठीक आहे. मग आपण म्हणू लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज गिव्हन स्क्वेअर. म्हणजे जो दिलेला स्क्वेअर आहे ना तो आपण हा ए बी सी डी मांडला. सो डायगोनल ए सी, डायगोनलचं माप दिलेलं आहे ना, डायगोनल ए सी इज इक्वल टू 10 cm हे आपल्याला माहिती आहे. आता मला एक माहिती आहे, स्क्वेअरचा प्रत्येक अँगल किती असतो रे, 90 degrees असतो. म्हणजे अँगल ए बी सी हा 90 degrees आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर स्क्वेअरची प्रत्येक साईड कॉन्ग्रंट असते, म्हणजेच ए बी, बी सी, सी डी आणि ए डी या सर्व साईड कशा असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. मग याचा आपण वापर करणार आहे. मग हा ट्रायंगल घेऊ आपण, ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी
अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. कारण काय? हा काय आहे? अँगल ऑफ स्क्वेअर आहे. आणि स्क्वेअरचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो, राईट अँगल असतो, त्यामुळे हा राईट अँगल झाला. आणि त्याचबरोबर ए बी इज इक्वल टू बी सी पण येणार आहे आपलं. ए बी आणि बी सी समान असणार आहेत का? ह्या काय आहेत? साइड्स ऑफ स्क्वेअर. एकाच स्क्वेअरच्या त्या साइड्स आहेत आणि त्याच्यामुळे त्या सुद्धा कॉन्ग्रंट आहेत. मग याच्यामुळे काय होते पहारे? हा आहे राईट अँगल ट्रायंगल, हा 90 डिग्री आहे. म्हणजे मग राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय म्हणू शकतो? तर पायथागोरस थेरम नुसार ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम ने काय होणार आहे? तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता ए बी आणि बी सी चं माप सेम आहे, म्हणजे बी सी च्या ऐवजी पण मी ए बी लिहू शकतो. सो ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर, म्हणजे 10 चा स्क्वेअर झाला. पहा काय केलं ते कळलं का? ए बी स्क्वेअर आहे असं लिहिलं, बी सी स्क्वेअर मी ए बी सी लिहिलं. का? ए बी आणि बी सी सेम आहेत आणि ए सी चं माप आपलं 10 स्क्वेअर. मग इथे काय होणार आहे? ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर 2ab² इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर किती येणार आहे? 100 येणार आहे. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 100/2. हा गुणिले 2 तिकडे गेले की भागिले होणार आहे. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 50 आलं. मग ए बी स्क्वेअर 50 आल्यानंतर मी त्या जागा सोडली पेरिमीटर सोडवण्यासाठी. आपण आता इथे पाहिजे एवढं जागा सोडू. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढू. ए बी इज इक्वल टू काय येणार आहे? रूट 50 येणार आहे. आता रूट 50 सिम्प्लिफिकेशन करायचंय एखाद्या, म्हणजे आपण तुम्हाला सिम्प्लिफिकेशन सांगितलेलं होतं, फॅक्टर काढून पण करू शकतो किंवा डायरेक्टली पण करू शकतो. आपल्याला एखाद्या जो पूर्ण वर्ग संख्या आहे ज्याचा काहीच स्क्वेअर रूट निघतं, अशा संख्येच्या गुणाकाराचे रूप असली तरी आपल्याला माहिती आहे 25 × 50 आणि 25 चं स्क्वेअर रूट 5 निघतं. म्हणून मी काय करतो पहा, ए बी इज इक्वल टू 25 × 2 रूट मध्ये. 50 म्हणजे 25 × 2 आहे, 25 × 50 असतं आणि 25 चं स्क्वेअर रूट 5 निघतं पहा. सो ए बी इज इक्वल टू 5√2. कारण 25 चं स्क्वेअर रूट 5 निघलं, ते बाहेर आलं आणि रूट 2 फक्त स्क्वेअर रूट मध्ये राहिलेला आहे. अशा प्रकारे ए बी चं माप निघालं. आता ए बी म्हणजे काय आहे माहितीये तुम्हाला? ए बी म्हणजे स्क्वेअरची साईड आहे, म्हणजे बी सी इज इक्वल टू पण 5√2 असणार आहे, सी डी इज इक्वल टू 5√2 असणार आहे, ए डी इज इक्वल टू 5√2 असणार आहे. सो साईड ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 झालेला आहे. आता आपला पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काढायचा आहे. आता मी खाली जागा घेऊन त्या टिपा इथं सोडवतो. आपण आधी एवढं सोडवलेले, नंतर हे सोडवलंय, नंतर हे आणि आता खाली सोडवतोय पा. तर आपल्याला काय करायचं आहे? पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला? 4 × साईड. 4 × साईड याचा अर्थ काय होणार आहे? इज इक्वल टू 4 × 5√2. 4 × 5√2. 4 × 5 इथला गुणाकार होणार 20 × 5 = 21 आणि रूट 2 आहे असंच राहणार आहे. म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आलेला आहे 20√2 आलेला आहे पहा. आणि नंतर मग आपल्याला काय करायचंय? फक्त फायनल आन्सर द्यायचंय. सो साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 20√2. अशा प्रकारे आपण पहा साईड पण मिळवलेली आहे आणि पेरिमीटर सुद्धा मिळवलेला आहे.